ओम शांती। मी डॉक्टर शुभदा नील, नील हॉस्पिटलची डायरेक्टर। विशेष एक 16 जानेवारी 2020 मध्ये आम्ही एक प्रोग्राम घेऊन येत आहोत। विरोधी पक्ष नेते माननीय श्री प्रीतम म्हात्रेजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक कार्यक्रम जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मिळून अल्विदा डायबिटीस जी मोहीम आपण नोव्हेंबरपासूनच पनवेल महानगरपालिका आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने चालू केलेलीच आहे पनवेलमध्ये। आणि पनवेलमध्ये या मोहिमेला सगळ्या लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतच आहे आणि त्याचंच आपण एक औचित्य साधून वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेलमध्ये काही विशेष आपण विश्वविक्रम करणार आहोत की आपण 1000 पेक्षा जास्त लोकांचं डायबिटीस फ्री डायबिटीस डिटेक्शन कॅम्प करणार आहोत, म्हणजेच डायबिटीस तपासणी शिबिर तिथे आपण आयोजित केलेलं आहे। 1000 लोकांना डायबिटीसच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मी स्वतः असणार आहे। आपल्या इथल्या पनवेलमधल्या सुप्रसिद्ध डायबिटीस तज्ज्ञ डॉक्टर कीर्ती समुद्र मॅडम त्या असणार आहेत। त्याच वेळेला आपण 1000 लोकांना नुसतं मार्गदर्शन करून थांबणार नाही आहोत। तर डायबिटीस हा जो आजार आहे तो म्हणजे आपल्या खाण्याचा आजार आहे, तो आपल्या जास्त कार्बोहायड्रेट किंवा पिष्टमय पदार्थ गोड खाण्याचा आधार आहे। तर तो जो आजार आपला खाण्यामध्ये आपण काय परिवर्तन घडवून आणलं तर आपण त्या आजाराला कंट्रोलमध्ये करू शकतो, याच्यासाठी विशेष त्यावेळेला पहिल्यांदाच आपण 1000 पेक्षा जास्त लोकांना अल्विदा डायबिटीस डाएट चार्टचं आपण तिथे एक भेट वस्तू म्हणून दिली जाणार आहे। आणि ह्या 1000 लोकांकडून आपण डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी, जसं मी म्हटलं की हा खाण्याचा आजार आहे, तसंच हा व्यायाम न करण्याचा, कारण आजकाल काय झालंय की आपले पाय आहेत ते खूप थंड पडलेले आहेत, पोट आहे ते खूप आपलं टाईट झालेलं आहे आणि जे डोकं आहे ते खूप गरम झालेलं आहे। तर आपल्याला फक्त हे उलटं करायचं आहे। आपल्याला काय करायचं आहे की डोकं आहे ते शांत ठेवायचं आहे, पोट आहे ते आपल्याला नरम करायचं आहे आणि जे पाय आहेत ते गरम करायचे आहेत। मग पाय गरम करण्यासाठी आपण ह्या 1000 पेक्षा जास्त लोकांचा एकाच वेळेला म्युझिकल एक्सरसाइज करून घेणार आहोत किंवा ज्याला आपण संगीतमय व्यायाम म्हणू शकतो। कारण लोकांना आपण सांगितलं की चालायला पाहिजे किंवा व्यायाम करायला पाहिजे, लोक सुरू करतात। आता जानेवारी सुरू झाल्यावर लोक रिझोल्युशन करतात की नाही ह्या वर्षामध्ये मी वजन कमी करणार, पण ते कुठेतरी ते त्याची सातत्यता राहत नाही आणि त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होत नाही। तर हा कार्यक्रम 16 जानेवारी 2020 रोजी पनवेल वडाळे तलावाच्या जवळ जे VK हायस्कूल आहे त्या VK हायस्कूलाच्या ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 6 ते 9 या वेळामध्ये हा कार्यक्रम होईल। 6 वाजल्यापासून तपासणी सुरू होईल, रक्त तपासणी। 6 ते 7 या वेळामध्ये रक्त तपासणी पूर्ण होऊन जाईल आणि 7 ते 8 या वेळामध्ये आपण म्युझिकल एक्सरसाइज, संगीतमय व्यायाम आणि मेडिटेशन करणार आहोत। तर परत एकदा सर्व पनवेलकरांना मी डॉक्टर शुभदा नील एकदा परत विनम्र आवाहन करते की सगळ्यांनी ह्या विश्वविक्रमी कार्यक्रमाचा एक सहभागी होऊन ह्या कार्यक्रमाची आपण नोंद करूयात आणि सगळ्यांनीच या कार्यक्रमाचा लाभ घेऊन स्वतःला या नवीन वर्षामध्ये आपण डायबिटीस मुक्त किंवा आजारांपासून स्वतःला मुक्त करूयात। एवढं बोलून मी हे 2 मिनिटं इथेच थांबवते। ओम शांती।